আবার প্রার্থনা করি পিতা পরমেশ্বর আকাশ পৃথিবী নির্মাণ করা সুন্দর সাবাত স্তুতি করলো ধন্যবাদ দিত দয়াল পরমেশ্বর আশীর্বাদ পরমেশ্বর তুমি বচনা চালনার প্রত্যেকানা তো আশীর্বাদ করো এই প্রার্থনা আমরা প্রভু যীশু খ্রিস্টের নামে করতো আমিন হালেলুয়া 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 আপন পশ্চাতাপ কসা করাওয়া এ শিখাইছে আই কি লুক মধ্যে আপন বকতো কি 15 দে 11 পাসুন বচন দিলেলা আছে एका उधरा पुत्राविषयीच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्या शिकल्यावर तुम्हाला ना मला पण शिकायचं पण आजच्या काळात तुम्ही आणि मी पण उदय पुत्रच आहे बरोबर ना आपल्याकडे पैसा असला कार्यक्रम असू दे प्रोग्राम असू दे लग्न असू दे खिशे खाली करू दे अर्जावर कर्ज काढू दे रडू दे आणि मग सांगता बाबा तुमच्या विरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध पाप केले म्हणावल्या बायकोमध्ये भांडण करतो चाललं बरं तर आम्ही एक उद्या बुकरासारखेच लोक आहे पहिल्यांदा आम्ही काय करतो दिल्लीकरसी चार घर बांधणारा कोणीतरी असो पण सरळ उदयाचं घर बांधणं गरजेचं आहे आता घर बांधायचं आहे ते घराला कर्ज काढायला लागतं बरोबर घरातून उत्पन्न येत नाहीये घरातून उत्पन्न येते का 2 लाख संपले 10 15 11 आता 11 लाख या घरासाठी समजा संपले या 11 लाखामधून काहीतरी बिझनेस किंवा एक उत्पन्न केलं असतं त्याच्यातून आम्हाला काहीतरी फायदे झाले असते पण आता या 11 लाखामध्ये कितीतरी कर्ज काढलं असेल नाही मग आता त्याच्यावर 11 लाखाचं कर्ज आहे पण त्याच्यावरच दुसरं व्याज होईल ते 15 लाख मिनिमम जाणार आहे तुमची मिनिमम जाणार आता हे 4 लाख तुमचे आणखी एक्स्ट्रा टाकायला लागले म्हणजे आम्ही उदयापुत्रासारखे खर्च करत 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 आणि घरामध्ये किती तास राहतात त्याचं टोटल कॅल्क्युलेशन करायचं आहे बरोबर आणि या कामात किंवा धंद्यात किंवा कुठेतरी किती वेळ घालवतात तो पण कॅल्क्युलेशन करायचं बरोबर मग एवढ्या लाखाचं 15 लाख मी खर्च करून या 15 लाखामध्ये माझी काय उत्पन्न आहे माझ्याकडे जेव्हा पैसे आहे तेव्हा मी एखादी वस्तू करून ठेवतो की त्याच्यानंतर माझी मनशांती प्राप्त होईल बरोबर आहे का नाही तर तसंच आहे या हृदयाचं घरासाठी कोणताही मनुष्य कर्ज काढत नाही हृदयाच्या घराला कर्ज काढतो का हा की मला स्वर्गात जमा करायचं आणि 5 लाख रुपये हे काम करतो गोर गरीब गरजवंत लोकांसाठी खर्च करतो 5 लाख रुपये का 5 रुपये द्यायला माझ्या जीवावर येणार बरोबर मी स्वर्गाविषयीचे आचार विचार केले नाही तर मी माझ्या शरीराविषयी आचार विचार केला म्हणून माझं शरीर त्याच परिस्थितीमध्ये बसले म्हणून प्रभू येशू आपल्याला शिकवतो हालेलुया सुप्रसिद्ध 127 मध्ये पहिल्या 1-2 वचनामध्ये परमेश्वर जर घर बांधत नसेल परमेश्वर घर बांधत नाही ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे परमेश्वर जर नगर रक्षित नाही ते पहारे करायचे जागरण आता हे घर आहे परमेश्वर आम्हाला सांभाळतो या घरामध्ये नंतर कसे ने आता हे नगर म्हणजे ज्या गाव आहे त्या गावामध्ये त्या एरियामध्ये मी प्रभूच्या राज्यामध्ये राहत आहे तर माझ्या घरामध्ये कोणी चोरी करू नये हृदयाच्या घरात आपण आमच्या घराला लॉक लावून जातील आम्ही कोण चोर येऊ नये म्हणून पण या हृदयाच्या घराला लॉक लावत नाही या घरात चोर हमेशा येतो दादा म्हणून तू कसं येतो चोर येतो चोरी का नाश कराव्यास बरोबर मागे बोलणार तुम्हाला पुढच्या वचन या प्रवचनामध्ये की प्रकरण 3 पहा मी दाराशी उभा देव आमच्या समोर उभा आहे तर आम्हाला देवाला आमचं जीवन पहिलं समर्पित
करायचं आहे आणि हे जर जीवन आम्ही प्रभूला समर्पित केलेलं नाही तर प्रभूची जी उपस्थिती आहे ती आमच्या जीवनामध्ये कुठे काम कार्य करणार नाही. शरीराचं घर आणि आत्म्याचं घर या दोन गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. लोक 3:22 वचनात दिलेलं आहे की पवित्र आत्मा देहरूपाने येशूवर उतरला आणि आकाशातून वाणी झाले तो माझा प्रिय पुत्र आहे तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे. आज कोण व्यक्ती असं आहे की आम्ही देवामध्ये राहतात, वचनात राहतात आणि शिक्षणात राहतात आणि त्याच्या नियमामध्ये राहतात आणि तिथे सांगितलं जाते तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे. जीव एक संतुष्ट, आता आम्ही आमच्या जीवनामध्ये संतुष्ट आहेत का? तुम्ही जर संतुष्ट असतील तर तुम्हामध्ये देवाची जी उपस्थिती आहे ती तुमच्यामध्ये काम कार्य करायला सुरुवात होईल. कारण देव संतुष्ट आहे तर आम्ही पण संतुष्ट. आमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये व सामर्थ्यामध्ये मजबूत रीतीने मजबूत झालं पाहिजे आणि त्याच्याद्वारे देवाच्या राज्याची स्थापना आमच्या जीवनात उतरलीच पाहिजे. पहिलं देवावर विश्वास, देवाच्या आज्ञाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न कर. देवाची इच्छा आमच्यामध्ये राहावी आणि देवाच्या कृपेचं दान आम्हाला मिळावं हे आम्ही आमचं लक्ष प्रभू येशूवर घरापासून ठेवलेलं आहे. म्हणून हृदयाच्या घरापासून ते शरीराच्या घरापर्यंत आध्यात्मिक जीवन बनवलं पाहिजे. आता आम्ही घरात आहे, मस्त घर बांधतो, पाहुण्याला बोलवतो, बिअर दारू पार्ट्या सगळ्या करतो, त्या घरात परमेश्वरला दहा मिनिटं आम्ही कधी वेळ देतो का? आठवड्यात एकदा तरी आमच्या घरामध्ये प्रार्थना करतात का? म्हणजे ना आद्याप्रमाणे त्यांनी शिकवली बरोबर जा गावोगाव जाऊन. ना आज घरोघरचे लोक पण जाणारे नाही आणि गावात राहणारे पण लोक नाही. कारण आम्हाला देवाच्या जवळ कसं राहावं हे आम्ही शिकलं नाही, म्हणून देव आमच्या जोडीला राहायला शिकला नाही. हल्लेलुया. ते 17 मध्ये ज्या वेळेला मोशे एलिया येशू ख्रिस्ता बरोबर बसले त्या 3 ठोकले, 3 बांधलं, म्हणजे बांधतो असं पण ते नाही नाही एक मोशेसाठी, एलियासाठी आणि तुमच्यासाठी. आज जे प्रभू येशू होता त्याला पृथ्वीवर डोकं टेकायला जागा नव्हती, त्याने डोकं टेकायची जागा स्वर्गातच ठेवलेली होती. तुम्ही लोकांनी जागा ठेवली ते अधो लोकाची. मला काढायचं आहे, कुणीतरी दम दिला, प्रार्थनेला जायचं नाही, तुम्हाला जागा देणार नाही, लग्न करणार नाही, हे करणार नाही. तुम्ही घाबरले का लगेच ते लग्नापासून किंवा मातीपासून प्रार्थना सोडून द्यायला? देवाने जर सोडून दिलं तुम्हाला बघायला कोण आहे का? कुठे न्यायचं आहे, कुठे ठेवायचं? आता हे परस्ते लोक पण मेल्यानंतरचा विचार करू नका. लॉकडाऊन पासून सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि 2060 पर्यंत आपल्याला सावध राहायचं. जे प्रभू मध्ये आहेत त्याने सुखी समाधानाने जीवन जगणारे लोक राहणारे आहे. जे प्रभू मध्ये नाहीये ते हर चिंता वक्त सगळं जीवन जगणार, कारण परमेश्वराचं राज्य आता बरोबर चाललेलं आहे, सैतानाचं राज्य पण बरोबर चाललं. आता चॉईस आम्ही करायचं आहे, पापात जायचंय का पुण्यामध्ये जायचं, चॉईस कुणी करायचं आहे? चष्मा लावायचा असला तर चष्माचा चॉईस तो करतो का तुम्ही करतो? हा, मला कोणत्या डिझाईनचा पाहिजे, कोणत्या आकाराचा पाहिजे तो पहिला प्रश्न करतो. मला डे नाईट पाहिजे का खाली डेचाच पाहिजे? हा, मग तो माणूस चॉईस करतो आणि तो आपल्याला काढून बघतो आणि आरशाला बघतो मी बरोबर आहे का रे असं ते बरोबर आहे. आम्ही काय बघतो, आम्हाला दिसायचं जे सारखं नाही आहे ते दिसते ते पाहिजे, आम्हाला त्याचा आकार पाहिजे, म्हणजे आमचं लक्ष त्या आकारावर गेलं का मस्त दिसते आणि पापात पडलं. डोळ्यांनी पाहण्याचा प्रकाश तयार करायचा, ते 6:22 डोळा शरीराचा चष्मा आहे आपण आहे. आपले आचार विचार जे आहेत ना ते लक्षात ठेवा. आता आपल्याकडे गायी असतात, म्हशी असतात, ते पण म्हातारे होतात, होतात का? त्यांना कधी चष्मा लागलेला आहे कधी बघितलेला आहे? विचार करणाऱ्या गोष्टी, थोडं ज्ञान घेतलं तर फायदा आहे की नाही, बरोबर ना? आम्ही देवापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा जास्त सल्ला घेतो आणि त्या सल्ल्यामुळे आम्ही कुठेतरी कमजोर होतो.
मग दोन चार वर्ष आणखी गेले का परसेने नंबर बदलला बरोबर का ते नंबर बदलण्याचं तुम्ही काम घेतलं देवानी डोळे दिले डोळा शरीराचा दिवा आहे ना काय म्हणते बघूया जरा डोळा शरीराचा दिवा आहे काय सांगते यास तो तुझा डोळा हा या डोळ्यात पाप नसलं तुझे संपूर्ण शरीर माय प्रकाश हे डोळाच माणसाला पापाचे आचार विचार आणून डोळ्यामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न केलं जाते म्हणते कसले डोळा शरीराचा मग घरात लाईट लावायची कशाला कुत्रा रात्री फिरतो बॅटरी घेऊन फिरतो का मग आपल्या डोळ्याला आणखी लावलेलं असते तरी पण नाही दिसत काय ऍडजस्टमेंट केलेलं आहे हल्ली म्हणून मी काय शिकतो माहितीये का देवाने त्यांना पण बनवले ना मला पण बनवू अतिशय काय ते जीवात्मा आहे त्यांचा ते पण मरतात ना आपण पण मरतात बरोबर तसे एच केअर मध्ये जीवात्मा पाप करेल तो म्हणतो तुझी त्या जीवाचा आपण घात नाही करत त्रास नाही आम्हाला शिकायचं आहे ते शिकलं तर पुढे जात आहे जे शिकायचं आहे ते शिकलं नाही तर मनुष्य पुढे जाणार पहिलं स्थान देवाला दे मनुष्य देवाला वेळ देतो तेव्हा देव त्याला वेळ देतो आणि मनुष्य देवाला वेळ देत नाही तर देव त्याला सुद्धा वेळ देतो शिकताना आत्मसात करताना वचनाचं पालन करताना वचनाची तयारी करताना आता बघा तुम्हाला काही धार्मिक गोष्टीची प्रार्थना करायची बरोबर तर शैतान तुम्हाला काहीतरी जगाची कामधंदा देईल मग त्या कामात तुमचं मन जाईल देवाचं काम तुम्हाला करायचं आहे ते राहील नंतर करू ना अगदी मी बरेच लोकांना अनुभव घेतलेला आहे देवाला 10 मिनिटं सुद्धा देत देवाला घरामध्ये पण बोलवत अशी लोकांची आचार विचार सुरू बनते लोक अठरा 8 महिने दिले त्याने त्याचे शब्द त्याची भविष्यवाणी केली कारण जगामध्ये आज शैतान सोडलेला आहे तो तुमच्या प्रत्येकांना तो पकडणार आहे त्याची काही शंका नाही म्हणून प्रकटीकरणामध्ये 19:1-6 लिहिलेलं आहे प्रार्थना करा तुलसी 117:1-2 आहे निरंतर प्रार्थना हालेलुयाच बरोबर त्याचे निकाल पहिले आता 5:17 निरंतर प्रार्थना आपल्याला देवामध्ये प्रार्थना कशी करावी हे हृदयाचं घर आम्हाला कसं मजबूत बनवायचं जर हे घर मजबूत नसेल तर जीवन नाही तर परमेश्वर या घरात राहणार नाही म्हणून सूत्रसुरेक्षे 22 वचनामध्ये त्याने सांगितले वचन घ्या मला किती आनंद होतो आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊन हे असे मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला परमेश्वराच्या घराकडे काय बोललं हा मला आनंद झाला आज तुम्ही प्रार्थनेला यायला लागलं तर मला आनंद होईल की नाही तुमच्या घरी मी आला तर मला आनंद होईल की नाही आनंद देव माझ्या बरोबर आहे मध्ये 12:26 ते दिले आम्हाला जास्त आत्मिक गोष्टीकडे वळायचं आणि जर तुम्ही आत्मिक गोष्टीकडे वळत असतील तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाकडे वळेल नेहमी शिका परमेश्वर माझ्यासाठी काय करतो आणि मी परमेश्वरासाठी काय करणार जर मी परमेश्वरासाठी काय करतो आणि परमेश्वर माझ्यासाठी काय करत आहे तर माझं जीवन मला कुठेतरी प्रभूच्या मार्गानुसार जोडत चांगली व्यक्ती कधी मिळत नाही वाईट व्यक्ती रस्त्याला भेटतो पानाची दुकानं सिगरेटची दुकानं दारूची दुकानं रस्त्यावर भेटतो पण प्रार्थनेचा प्रचार करणारे सुवार्थेचे लोक म्हणजे एवढं ते लोक जर देवाच्या गोष्टी सांगायला गेले ते पटणार नाही कारण आपल्या जीवनामध्ये जास्त करून शैतानी शक्तीची ताकद अंगामध्ये जास्त आणि यामुळे आम्ही कुठेतरी कमजोर पडलेले दिसतात म्हणून पहिली प्रार्थना करणं प्रार्थनेचा अनुभव घेणं
ज्ञानाचा मार्ग स्वीकारणं पवित्र आत्म्याचं शिक्षण आपल्या जीवनात आणणं आणि त्याच्यातून पवित्र आत्मा शरीरात होणं आणि मी माझ्या हृदयाच्या घराची स्थापना कशी केली आता घराला कलर लावले पण हृदयाच्या घराला कलर लावलाय का नाही या हृदयामध्ये चिंता ग्रंथाचा उदय एक मध्ये दिले ना तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये तो बोलतो देवा विश्वास ठेवायला माझ्यावर ठेवा आता जो एखादा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतो किंवा शिकवतो त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही फक्त तुम्हाला कुणीसही देव व्यक्ती बरोबर नाही बस त्याच्यावर रोज नजर राहील हा मग तो संशय त्याचा तो त्याचा संशय हा मग कुणाशी तरी वाट लावून टाकायची झाला ना अरे त्याची कर्म त्याला देव बघतो ना मी बघा 37-33 मी खूप गोष्टी शिकलाय आपण काहीच लपू शकत नाही तुला लपवेल मला लपवेल नाही त्यांना लपू शकते का आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगायची मी नेहमी शिकतो म्हणून 37-139 सध्या मी हमेशा लोकांना सांगतो तुझे बसणे निजणे मी जाणतो निजायला कुठे निजायचं आहे बसल्या बसल्या पण झोपतात की नाही तो कोण जाणतो बोलते मग सगळंच आपल्या जिंदगीच्या सगळ्या गोष्टी जाणत आहे तर आपण काय लपवू शकते त्याला काय पोचू शकतो चार भिंतीच्या आतमध्ये जरी आपण आपलं जीवन घालवत असेल ना तरी तिकडे आपल्याला तो बघतो म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की पाप पहिलं पाप हे पाप आहे ना येस माणसाला कमजोर त्याला पहिला हाकला शैताने डोळ्यापासून शरीरापासून विचारापासून आत्म्यापासून सगळ्या प्रश्न डोक्यामध्ये खेळायला सुरुवात नेहमी शिकतो आणि शिकवतो पापामुळे किती मुश्किल होते आणि पुण्यामुळे किती फायदे होते लोकांची आचार विचार चेंज होतात हे आचार विचार चेंज झाले तर जीवन बदललं जाते जीवनात घडलं जाते जीवनात समाधान मिळते जीवनात शांती मिळते येशूचे आचार विचार मनात ठेवा तुला जर कोणीतरी सांगितलं की तुझ्याविषयी काय काय बोलत होती तुझे काय काय आरोप केला तिने तू रात्री मस्त झोपेल का फराटे मारेल काय करेल मस्त वाटेल ना हा पहिला उशाखाली हात येते आपल्या लोकांचं टेन्शन उशाखाली हात तेव्हा समजून जायचं या डोक्यात काहीतरी बसलेलं आहे ही व्यक्ती गडबडात पडलेली मग तेव्हा तुम्हाला देवाची स्तुती करता येणार नाही हालेलुया पण बोलता येणार नाही ना तुम्हाला काय सांगता येणार पहिले विचार करा मग सगळी सकाळी जाऊन पास्टरला आपण भेटूया काहीतरी मार्ग निघेलच आणि हा म्हणा पहिल्यांदा खिडकीतून बघताना त्यांनाच बघतील तिने माझ्या विषयी का असं आणि मना धरते ना तो संशय तसं समोर तो समोर व्यक्ती ती तुमच्या डोळ्यासमोर येते आणि त्याच टायमाला कसं बघते का मग इकडे काय भांडं असेल ते भांडं झालं झाले ती विचार करेल तुला आज झाले काय 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 बरोबर परत बसली ती मग ती पण तशी कोपात राहील नुसता वाढला नसताना नुसतं थोडस जर ऐकलं ना बहिरा असत तर खूप चांगला असतो आंधळा असत तर खूप पण चांगला असतो मुका असत तो पण खूप चांगला असतो कारण त्याला माहिती आहे त्याच्या आचार विचाराचीच प्रार्थना कारण त्याला माहिती आहे मला काही दिसत नाही मी तिकडे काय पाहू मला काय बोलता येत नाही मी काय बोलू मला काय ऐकता येत नाही काय उत्तर ते येशू मध्ये म्हणते 12-22 पासून असा माणूस एक आत्मा त्याच्यात घुसलेला होता प्रभू येशूने त्याला मुक्त केलं आम्ही मुक्त होतात कसे बनतात कसे घडतात कसे घडवले कसं आणि घडवल्यावर बनणार म्हणून आमचं जीवन बनवलेले कसं जर मी प्रभूमध्ये वचनामध्ये शिक्षणात आहे नियमात आहे मार्गात आहे तर प्रभूची उपस्थिती आमच्यामध्ये काम करत म्हणून पहिली श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी प्रभूसाठी आमचं जीवनात राहिल्या पाहिजे पहिलं शरीराच्या घरापेक्षा हृदयाचं घर चांगलं असत
हरिया कारण हृदयाच्या घरामध्ये ख्रिस्त असला तर आम्हाला आशीर्वाद सूत्रशी दीक्षा 18:26 वचन परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो परमेश्वराच्या घरातून खरं घर कुठे आहे तो बोलते परमेश्वराचं घर तुम्ही देवाचे मंदिर आहे या घरामध्ये जर परमेश्वराचं राज्य स्थापित केलेलं आहे तर या घरामध्ये परमेश्वर आपल्यामध्ये राज्याची स्थापना करतो म्हणतो कसे ते मी परमेश्वराच्या घरातून तुला आशीर्वाद देतो आशीर्वाद कसा असते कोण आशीर्वाद देतो पण परमेश्वराचं घर आम्ही ठेवले का याला जेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद हमेशा शापच देतात कुणी काय केलं तर आशीर्वाद देतील मला केवढे शाप देतात बरेच लोक मला पण शाप देतात माझं बरं आहे मद्रासला पण नवीना करतात माझ्यासाठी माझं वाईट वावणे मेणबत्त्या म्हणून वावले तर माझ्या घरात बरेच लोकांनी काही काही केली बरेच उदाहरण मी माझ्या जीवनात आणलेली आहे इथलं प्रभू आहे ना चांगल्याचे आस्था बघते वाईट पण काही त्या मूर्तीला तुम्ही बसून ती शक्ती आहे का माझ्यावर लढाई करायची याकोबावर तंत्र मंत्र चालणार नाही माझ्याजवळ येशू आहे मी त्यांना सांगितलं माझ्याकडे येशू आहे हालेलुया तुमच्याकडे ती मूर्ती आहे मद्रासची ताकद आमच्या अंगात येणार नाही का नाही माझी ताकद आहे ती मद्रासला जाऊन चमत्कार करून आलं माझ्या येशूच्या बरोबर हा एक छोटस बाळ होत त्याला ताप आलेला पिठीच्या आजारे ताप एकदम मेल्यासारखं झालं आणि मी तेव्हा दोन धण्यामध्ये होतो ते 6 जून दोन धणे म्हणजे त्यावेळेला बियर प्यायला निघालो ती मूर्तीला घेऊन खिचत ना गावागावात पालखी घेतात ती माहितीये ना ते केवढं लांबून फिरवायचं ती मूर्ती ती मूर्ती आहे त्याला काय पहिली साधने आम्ही भंग करतात तर देव आम्हाला काय भेटणार त्या टायमाला तुम्ही होते तसं मी होता म्हणून मी काय केलं मी होता तसे तुम्ही आहे तुम्ही करू नका मी बदलला तुम्ही बदला तुमचं जीवन बदलेल तुमच्या जीवनाला शोभा येईल तुम्हाला आशीर्वाद तर मी बियर प्यायला मी आणि माझ्या आताच्या मुलीचा मुलगा तो आम्ही दोघे निघाले बियर प्यायला अरे आणि बियर प्यायला गेले आणि ह्या पद्धतीने त्यावेळेस पब्लिक मध्ये तो बोलते एवढी पब्लिक आहे लागणार येशूच्या कसं अंगाला स्पर्श झाला तसं देवाच्या योजना होत्या मला लहान मुलात भरपूर थांबसल जाऊ गेले बघायला ती अम्मा मात्र म्हणजे मर्या मातेला हात मारतात त्यांच्या भाषा ती कारण मला मद्रासी भाषा बरी समजत बरंच मी भाषा शिकले मी गेलो गेलो तर डॉक्टरकडे तिकडे बसायचा माणूस होता डॉक्टरकडे चालेल आणि मी काय केलं त्या पोराचे शर्ट पटणं काढले छोटस एकदम उपार देण्याचं बाहेर ते 6-7 महिन्याचं शिकले घेतला ना पाय बी चोळे त्याला वगैरे हे काढायला सांगितलं काय नाही माझा हाताचा स्पर्श झाला प्रार्थना तुझं विनंती आवड येत असेल येशूची आई तुला ज्ञान देईल तुला मेणबत्ती देईल एक बाळ देईल ही सगळं अंधश्रद्धेची माणसं होती की अर्पण करणार मी तसंच येशूच्या नावाने ते बाळ तिकडे बरं झालं ते शुद्धीवर आला डॉक्टर हैराण झाले सगळ्यांचे रडवले तिथे बोमा पडलेले आणि तू वसूंचा माणसं तू प्रार्थना करते नाही प्रार्थनेला जातो पण देवाने मला कधी निवड केलेली होती निर्मय 1:5 आईच्या गर्भात असतानाच मी तुला पवित्र केले तुझी निवड देव कधी कोणाची निवड करेल आणि कधी कोणाला तिथे निवडून सोडेल त्या पत्ताने म्हणून आपलं जीवन आपलं शरीर आपला आत्मा त्या हृदयाच्या जीवनामध्ये जर परमेश्वराने दिले त्या घरात त्याला पहिली जागा दे तू घरात होता स्वतःसाठी 118 तू घरात होता मी परमेश्वरच्या घरातून त्याला आशीर्वाद
पण मला माहिती नव्हतं या अशा घटना तशा होतात. आणि शुद्धीवर आलो त्या डॉक्टरने काहीच केलं नाही. त्या डॉक्टरचा डॉक्टर येशू होता. त्यांनी तुम्हाला ना मला हेच बनवलेलं आहे दुसऱ्या असते. पण सैतानाने आपल्याला अशासाठी बनवले पैसा खाणं मजा पाट्या याच्यात गुंतवा. सगळं देवावरचा विश्वास तोडायला सैतान पर्याय करत असतो प्रत्येकाच्या पाठी. अनेक अनुभव मी घेतले आणि मी परत आलो आणि आल्यानंतर बघितलं तो वसईचा माणूस तिकडेच होता. संदीप पोरगा व्यवस्थित गेलाच नाही. परमेश्वरची योजना होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गेला हार घालायचा आहे हार घेतला एक मेणबत्तीचा द्या एक मेणबत्ती सांगितलं ते आता पाकिटच देऊन टाकते. छोटस बाळ घेतला आणि देव अर्पण केलं ते काय नाहीये ते अर्पण नाही लागत येशू अर्पण एकदा झाला माहिती नव्हतं. आम्ही शिकलेच नव्हते अर्पण शिकलेलं आहे मूर्तीपूजा शिकलेलं आहे तर मूर्ती सारखाच वागा. छोटसे 115 देव आम्हाला अर्पण नव्हती समज नव्हती. आता समजलं की येशू कोण आहे. इब्री क्लास 9 11 आणि 12 वचनामध्ये ते बैलाचे किंवा वासराचे किंवा कुठल्या व्यक्तीचे किंवा कुठल्या गोष्टीचं रक्त अर्पण करण्याची काही नाही. स्वतः येशू सातला रक्त अर्पण करून आणि कधी तिकडे पहिल्या बघा 7:21 त्याने आम्हाला मोलाने विकत घेतले म्हणून आम्ही त्याच्या बाबतीत त्या शरीराने देवाची गौरव झाली. आम्हाला देवाची स्तुती होता आणि पैसे देवाच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणून आपण छोटे प्रार्थना करूया की परमेश्वर माझ्या हृदयाच्या घरात आहे तर मी या घरामध्ये कशा परिस्थिती राहणार आहे आणि परमेश्वर माझ्या घरात कशा पद्धतीने माझ्या बरोबर राहणार हे प्रार्थना. सर्व मंत्र उदाहरण सरपंच सर्व पुरुष आशीर्वाद देवा प्रभूच्या वचनानुसार चालणारे प्रत्येकांना आशीर्वाद करी प्रार्थना करतो. आम्ही हालेलुया.